पुणे शहरामध्ये गुन्हेगारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलेलं आहे. कोथरूडच्या सुतारदरा परिसरामध्ये मोहोळकर आज दुपारी 1:30 दोन हल्लेखोर बाईकवरून आलेले होते आणि शरद कधी घराबाहेर पडतोय याची ते वाट पाहत होते. शरद जसा घराबाहेर पडला तसा त्याच्यावरती 4 गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत आणि हल्लेखोर पसार झालेत. हल्ल्यामध्ये शरद गंभीररित्या जखमी झाला, त्याला तातडीनं ससून रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांनी पुरेपूर प्रयत्न केले मात्र 3:30 सुमाराला त्याचा मृत्यू झालेला आहे. मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. मंदार, खरं तर सगळ्यात मोठी बातमी येते पुण्यातून. पुणे शहरामध्ये दिवसा ढवळ्या शरद मोहळला गोळ्या घालून संपवण्यात आलेलं आहे, काय सविस्तर माहिती आहे? शरद मोहळच्या गुन्हेगारी विश्वातील जी काही सुरुवात आहे ती झाली संदीप मोहळचा ड्रायव्हर म्हणून. संदीप मोहळ हा मूळचा पुण्यातल्या मुळशी तालुक्यातील, शरद मोहळ देखील त्याच ठिकाणचा, दोघांचं एकच गाव. लवासाकडे जाताना ते गाव लागतं आणि संदीप मोहळची 15-16 वर्षांपूर्वी हत्या घडली आणि त्यानंतर शरद मोहळ जो त्याचा ड्रायव्हर होता तो टोळी प्रमुख बनला आणि त्यानंतर गुन्हेगारीचं एक सत्र पुण्यामध्ये सुरू झालं. टोळी युद्धातून देखील अनेक हत्या घडल्या. दुसऱ्या बाजूला हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे शरद मोहळवरती नोंद होत गेले. या सगळ्या गुन्ह्यातून तो वेळोवेळी जामीन घेऊन बाहेर यायचा, पुन्हा कारागृहामध्ये जायचा, पुन्हा बाहेर यायचा आणि याच्यातून गुन्हेगारी विश्वामध्ये त्याची एक ओळख जी आहे ती निर्माण होत गेली. या ओळखीवरतीच त्यांनी अनेक जणांकडून खंडणी देखील वसूल केली. मात्र अशाच एका गंभीर गुन्ह्यामध्ये तो अटकेमध्ये असताना त्यांनी कतील सिद्दीकी हा जो दहशतवादी पुण्यातील एरोडा कारागृहामध्ये बंदिस्त होता त्याची हत्या केली. ती हत्या अगदी किरकोळ कारणावरून झालेली होती. कारागृहामध्ये बंदिस्त असलेल्या कैद्यांमध्ये बघण्यावरून एकमेकांमध्ये भांडण झालं आणि त्या भांडणातून शरद मोहळनी कतील सिद्दीकीची हत्या केली. जो कतील सिद्दीकी एका दहशतवादी कृत्यामध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून अटकेमध्ये होता, कारागृहामध्ये बंदिस्त होता. त्यानंतर शरद मोहळबाबत काही संघटनांना किंवा काही पक्षांना देखील एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला, त्याच्याबद्दल एक सहानुभूती निर्माण झाली आणि एक वेगळी प्रतिमा शरद मोहळची रंगवायला सुरुवात झाली. एक राष्ट्रभक्त अशा स्वरूपाची ही प्रतिमा होती आणि त्यामुळं शरद मोहळला, शरद मोहळच्या पत्नीला, त्यांच्या कुटुंबियांना अनेक ठिकाणी आमंत्रणं यायला लागली. अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायला शरद मोहळनी सुरुवात केली. स्टेजवरती तो दिसायला लागला आणि फक्त काही संघटनाच नाहीत तर अगदी राजकीय नेते, आमदार, मंत्री यांच्यासोबतचे त्याचे फोटो जे आहेत ते समोर यायला लागले आणि एक नवीन इनिंग किंवा एक नवं आयुष्य शरद मोहळ सुरू करतो आहे असं एक चित्र निर्माण केलं गेलं. मात्र हे असं होत असताना दुसरीकडे गुन्हेगारी विश्वातला त्याचा वावर कुठेही कमी झालेला नव्हता हे आजच्या घटनेवरून दिसून आलं. कारण एकीकडे एक नवीन प्रतिमा तो तयार करत होता, राजकारणामध्ये येण्याची देखील त्यांनी अनेकदा घोषणा केलेली होती. तुरुंगामध्ये असताना तो त्याच्या गावचा उपसरपंच देखील बनलेला होता. मात्र गुन्हेगारी विश्वामधला त्याचा वावर किंवा गुन्हेगारी विश्वामध्ये तो कार्यरत असणं हे सुरू होतं आणि यातूनच आजचीही त्याची हत्या घडलेली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे. हल्लेखोर कोण होते, ते कुठे पळालेले आहेत याचा पोलीस तपास करत आहेत. मात्र जी प्राथमिक माहिती समोर येते आहे त्या माहितीनुसार शरद मोहळच्या सोबत काम करणाऱ्या, कधी काळी त्याच्या जवळ असणाऱ्या लोकांनीच ही हत्या करवलेली आहे, ही हत्या घडवून आणलेली आहे अशी माहिती आहे. जमिनीच्या पैशांच्या वादातून, देवाणघेवाणीतून बिनसलं आणि त्यातून हा सगळा प्रकार घडलेला असावा अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवली जाते. बरोबर आहे मंदार, ही शक्यता जरी असली तरी एक गोष्ट महत्वाची की मोहळवरती नेम साधणारी ती व्यक्ती मग कोण? मोहळवरती नेम साधणारी ती व्यक्ती, मी तेच सांगितलं की त्याच्या जवळची व्यक्ती, कधी काळी त्याच्यासोबत काम करणारी व्यक्ती. शरद मोहळ आज त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता म्हणून त्याच्या घरातून बाहेर पडला, सुतारदारा परिसरातून अतिशय निमुळते असे रस्ते या सगळ्या भागामध्ये आहेत आणि त्याच्या साथीदारांसोबत तो चालत निघालेला असताना पाठीमागून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावरती गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये शरद मोहळ गंभीररित्या जखमी झाला. 4 गोळ्या त्याच्यावरती झाडण्यात आल्या आणि या गोळ्या झाडण्यात आल्यानंतर ज्या दिशेने हल्लेखोर आले होते त्याच दिशेने ते पळून गेले. तिथे एक सीसीटीव्ही कॅमेरा देखील आहे, या कॅमेऱ्यामध्ये ही सगळी घटना कैद झाली असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हल्लेखोर कोण आहेत हे समजण्यास फारसा वेळ लागणार नाही आणि या हत्येचं कारण देखील समजण्यास फारसा वेळ लागणार नाही. मात्र गेल्या 18-20 वर्षांपूर्वी जो शरद मोहळ संदीप मोहळच्या हत्येनंतर पुण्याच्या गुन्हेगारी विश्वामध्ये समोर आलेला होता आणि एक टोळी प्रमुख म्हणून गेली 18-20 वर्ष पुण्यामध्ये एक स्वतःची दहशत त्यांनी निर्माण केलेली होती, त्या दहशतीचा
प्रकारे शेवट झालाय. मात्र त्याच्या या हत्येनंतर पुण्यातल्या कोथरूड सुतारदरा परिसरामध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. गेली काही वर्ष पुण्यातील टोळी युद्ध थांबल्याचं चित्र पाहायला मिळत होतं, किंवा हत्यांचं सत्र 5-6 वर्षांपूर्वी जे पाहायला मिळालं होतं की एका टोळीकडून दुसऱ्या टोळीच्या गँगस्टरची हत्या झाली की ती टोळी बदला घेण्यासाठी पहिल्या टोळीतील कोणाचा तरी मर्डर करायची, हत्या करायची. मात्र आता पोलिसांसमोर खरं तर हे सगळ्यात मोठं आव्हान आहे असं म्हणायला हरकत नाही. तुर्तास दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद. वेळोवेळी या संदर्भातल्या अपडेट्स आपल्याकडून घेत राहणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.